हा कार्यक्रम जॉईस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे तर कृपया जर तुम्ही प्रभूकडून उत्तराची वाट पाहत असाल तर निराश होऊ नका देव तुम्हाला उत्तर देणार नाही कारण कदाचित तो लवकर उत्तर देणार नाही पण उशीर आता त्यांच्या मुलांसाठी दैवी मार्गदर्शन ही देवाची इच्छा आहे यशया अध्याय बेचाळीस वचन सोहळा माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेन अज्ञात अशा मार्गाने मी त्यांना चालवीन त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन या गोष्टी मी करणार सोडणार नाही या गोष्टी मी करणार सोडणार नाही आज कोणीतरी हे वचन स्वीकारायची गरज आहे मी हे वाचलं की हे एक उत्तम शास्त्रवचन आहे पण ते आज इथे कुणासाठी तरी आहे देव तुम्हाला मार्गदर्शन करील आपण आंधळे आहात असे आपणास वाटू शकते आता कुठे जायचं ते माहीत नाही परंतु देव म्हणतो मी आंधळ्यांना अशा मार्गाने घेऊन जाईन ज्यांना माहीत नाही आत्ता मी त्यांना त्या मार्गात मार्गदर्शन करेन जे त्यांना आत्ता आत्ता माहीत नाही आपण ज्या अंधकाराचा अनुभव घेत आहात त्याचे मी प्रकाशात रूपांतर करीन आणि तुला चालता येईल अशा खडकाळ जागेवरून पुढे जाण्याचा एक सपाट समार्ग करीन या गोष्टी मी त्यांच्यासाठी करीन आणि मी त्यांचा त्याग करणार नाही किंवा त्यांना अधूर सोडणार नाही अधूर सोडणार नाही चला आता देव तुम्हाला सोडणार नाहीये आपल्या बहुतेक प्रार्थनांमध्ये देवाने विविध परिस्थितींमध्ये आम्ही काय करावं हे आम्ही विचारतो भविष्याबद्दल कराव। काय करावं आणि भूतकाळाबद्दल केलेल्या चुकांबद्दल काय करावं कसे निर्णय कसे निर्णय घेणं आवश्यक आहे कठीण नातेसंबंध कसे हाताळावेत आणि देव आपल्याला मार्गदर्शन करतो आणि चालवतो यशया तीस एकवीस मिनटं हाच मार्ग आहे याने चला अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल मग तुम्हाला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचे असो पण इथे मला असं वाटत नाही याचा अर्थ असा एक श्रवणीय आवाज परत आपल्या कानात बोलला जाईल आणि मला वाटतं आपण धीराने राहिलो आणि मला वाटतं धीराने राहणं म्हणजे देवाकडून ऐकण्याचा एक चांगला भाग आहे मग आपण सगळे धीराने असं म्हणू शकतो जर आपण थोडासा वेग कमी केला आणि थोडा वेळ घेतला तर मला वाटतं तुम्ही देवाकडून ऐकण्यामध्ये उन्नत व्हाल आणि मी निर्णय घेण्यासाठी आणखी थोडा वेळ घेऊ लागले मी एक अशी व्यक्ती आहे आणि मला असं वाटतं की मी काहीही करू शकते आणि ते पूर्ण करू शकते पण माझं शरीर मला हे सांगू लागलं आहे की जर मला आजूबाजूला राहायचं असेल तर मग मला <laughs> त्यातील काही दृष्टिकोन गमवावे गमवावे लागतीलच आणि बराच काळ सेवा करणाऱ्या एका व्यक्तीने हे बऱ्याच दिवसांपूर्वी मला सांगितलं आणि ते मला उपयुक्त ठरलं मी तिच्याशी बोलत होते तुम्हाला काय करावं आणि काय नाही हे आपणास कसं माहिती आहे कारण आपण जे घेऊ शकता त्यापेक्षा अखेरीस आपल्याला जास्त संधी मिळतात आणि आपण माझ्यासारख्या पूर्णवेच्या सेवेत जाऊ शकत नाही पण आपण नेहमीच त्या गोष्टींना सामोरे जाता आम्ही प्रत्येक व्यक्तीला ते जे सांगतात ते सगळं करण्यास होकार देत नाही कारण आपण तसं केलं तर आपण तुटून जाऊ पूर्णपणे आणि म्हणूनच ती म्हणाली की मी हे हे करण्याकरता घेत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याची सवय मला लावली आहे बघा जर मी कुठे संदेश देण्याची तयारी दाखवली आणि आणि मी ऑस्ट्रेलियात असेल तर इथे येण्यासाठी एक लांब प्रवास आहे तसंच पॅकिंग आहे हॉटेलला हॉटेलमध्ये राहणं विमान उड्डाणं आहेत सामान बांधणं सोडणं सभा करणं आहे विमानात आलेला थकवा आहे परत विमानात येणं आहे जर आपण थोडेसे हळूवार विचार केला तर चांगले निर्णय घेण्यास आणि खरोखर आपण ज्याला हो म्हणू इच्छित आहात ते करण्यासाठी तुम्ही देवाकडून काय घेऊ शकता हे देव खरोखर तुम्हाला प्रामाणिकपणे मदत करेल आणि म्हणून मला आढळलं की नुकतीच मी या दोन दोन गोष्टी शिकवते ज्याने मला खरोखर मदत केली आहे आणि मी निर्णय घेण्या घेण्याआधी निर्णय घ्यायचा प्रयत्न करत नाही आणि मी अशी एक व्यक्ती आहे जिला शीर्षस्थानी राहायला आवडतं मला माहीत झालं पाहिजे की आज काय घडेल आणि उद्या सुद्धा आणि पुढच्या आठवड्यात त्यानंतरच्या आठवड्यात नंतरच्या आठवड्यात इथे बरेच काही असूनही आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक अंतर्गत तणाव वाढतो आतिल अगोदरच आपण पुष्कळ तणावात असतो आवश्यकतेपेक्षा जास्त अंतर्गत तणाव घेण्याची आपल्याला गरज नाही आणि म्हणूनच मला याने विचार करायला मदत केली आणि आज त्याबद्दल विचार करायची गरज नाही आणि जेव्हा लोक मला विचारतात की मला हे करायचं आहे आणि मला ते करायचं आहे जसं की गेल्या आठवड्यात काही भेटीच्या तारखा देऊ पाहत होते माझ्याकडे दोन तीन वेगळे पर्याय होते माझी सहाय्यक फोनवर माझ्या उत्तराची वाट पाहत होती आणि मी तिला म्हटलं तुला काय माहिती आहे मला याबद्दल थोडा विचार करायचा आहे मी तुला परत फोन करेन पर मी जे ठरवलं त्यापैकी एक मी अजिबात करू इच्छित नव्हते त्यातील एका गोष्टीने मी करत असलेल्या वेळेची वेळ बदलली कधी कधी आपल्याला एक अशी उज्ज्वल कल्पना येते की आपल्याला काही करायचंय आणि अचानक आपण त्यावर स्वाक्षरी करून ही बेटीची तारीख निश्चित करतो आणि मग आपण एकात्मतेचे लोक नाही म्हणून आपण त्याचं अनुसरण करत नाही जे आम्ही म्हणालो ते करू ते करत नाही आणि म्हणूनच आम्हाला देवाकडून ऐकण्याची गरज आहे आणि मी मागच्या वेळी असं म्हणाले होते की धीर धरून या गोष्टींचा विचार करण्यास थोडासा वेळ अधिक वेळ घ्यावा आणि कुणी याच्याशी सहमत आहे का सांगा आज आपल्याला मागून एक शब्द ऐकू येईल की हा एक मार्ग आहे त्यामध्ये चाला जेव्हा आता आपण उजवीकडे वळाल आणि डावीकडे वळाल आपल्या सगळ्यांना आपल्या संपूर्ण आयुष्यासाठी एक रूपरेषा आवडते आणि आम्ही प्रत्येक पाऊल जाणून घेऊ इच्छितो आणि आपण आपल्या जीवनातील गोष्टींबद्दल आपल्याला विचार करायचा आहे ते आपल्याला आत्ताच सोडून द्यावं लागेल कदाचित पण हे मनोरंजक आहे कारण जेव्हा गोष्टी एकाच वेळी येतात तेव्हा देवाच्या मदतीने आम्ही त्या घेऊ शकतो आणि म्हणूनच देव आपल्याकडून बरीच माहिती रोखण्यामागेल कारणांपैकी हे एक कारण आहे कारण त्याने आपल्याला एका दिवसात एक दिवस जगण्यासाठी आणि एकावेळी एकाच गोष्टीचा सामना करण्यासाठी निर्माण केलं आणि म्हणून देवाकडून शिकायला हवं की तो आजवर जे करायला सांगत होता ते पूर्ण करेपर्यंत तो आपल्याला पुढची गोष्ट करायला देणार नाही <laughs> तर मग तुमच्यातील काही आपल्यास काही करायचे हे पाहण्याची वाट पाहत असतील पण आपण घाबरून स्तब्ध राहतो काही ही करत नाही कारण तुम्हाला मागच्या अनुभवातून वाटतं की हे पाऊल उचलायला देवाने सांगितलेलं आहे पण पण आपल्या लक्षात येईल की यहोशवा याने यार्देन नदीत पाय पाय ठेवल्याशिवाय ती विभागली गेली नाही आणि जोवर आम्ही ही संधी घेऊन पुढे पाऊल टाकल्याशिवाय ते पाणी विभागणार विभागणार नाही <laughs> तुम्ही माझ्याबरोबर आहात का मी कुठे आहे परंतु आम्हाला एक वेळी देवाकडून एक माहिती मिळवण्याची ती कल्पना आवडत नाही कारण मला हे लोकांना स्पष्ट करण्यासाठी देवाने सांगितलंय जे सहसा लोकांना समजतं आपल्याकडे हे आहे ते ते आपणास आवडत नाही परंतु किमान जे मिळाले ते आपणाजवळ आहे आपण यात आनंदी नाही आणि ते आपलं काम किंवा त्यात कुठलाही जिवंतपणा नाही आणि आपल्याला वाटतं की देव तुम्हाला त्यापासून जाऊ देतो दुसरं काहीतरी करू देतो परंतु आपल्याला काय पाहिजे हे माहीत होईपर्यंत दुसरं काही नको आणि म्हणून आपण खरोखर खूप प्रयत्न करत राहतो <coughs> तरी आपण खूप गोंधळलेली असतो आणि आपण वेग येऊ शकतो कारण देव नेहमी या नवीन गोष्टी आपल्यापासून दूर ठेवतो आणि जोवर आपण या गोष्टी सोडत नाही आणि त्याच्यावर विश्वास ठेवत नाही म्हणजे माझ्याकडे आज पुरेसा वेळ नाही पण मी आपल्याला आमच्या सेवेविषयी आणि धडकी भरवणाऱ्या कितीतरी गोष्टींबद्दल सांगू शकते की देव आपल्याला एका एका पाऊलानंतर एक पाऊल कसं पुढे आणतो त्याचं एक उदाहरण मी देतच राहीन आम्ही सेवा सुरू केल्यावर त्याचं कार्यालय आमच्या घराच्या तळघरात होतं मला मला आठवत नाही तिथे पूर्वी आठ ते दहा कर्मचारी होते आणि शेवटी आम्हाला समजलं की आता घरातून बाहेर पडायला हवं आणि म्हणून आम्ही सतराशे चौरस फूट ऑफिसची जागा भाड्याने घेतली आणि आम्हाला असं वाटलं की आपण या जागेचं काय करणार आहोत एवढ्या सगळ्या आणि हेच आमचं विश्व असल्यासारखं आम्हाला वाटलं आणि लवकरच ती सगळी जागा आम्ही व्यापली आणि मग या संकुलातील सगळी जागा भाड्याने घेतल्यानंतर आम्हाला समजलं की आता एक इमारत खरेदी करायची गरज आहे किंवा काहीतरी जागा खरेदी करून इमारत बांधायला हवी आता आणि म्हणून आम्ही बंद पडत असलेलं एक चर्च खरेदी करावं असं ठरवलं आणि एके दिवशी आम्ही त्याच्या कागदपत्रावर सही करायला निघालो तेव्हा डेव्ह म्हणाला की एक सांगू का मला नाही काही बरं वाटत आहे फक्त तीच एक गोष्ट होती की मला याविषयी शांती वाटत नाही मी म्हटलं की ठीक आहे मग मग आपण नको करूया ते मग आम्ही आणखीन एक इमारत विकत घ्यायचं ठरवलं ती ती किती स्क्वेअर फूट होती बरं हां तीस हजार चौरस फूट आणि आम्ही विचार केला की अरे तीस हजार चौरस फूट जागेचं आपण काय काय करणार आहोत आपण आणि आम्ही आम्ही त्या इमारतीसाठी बोली लावली आणि आमच्या ऐवजी ती दुसऱ्या कुणाला मिळाली म्हणून कधी कधी आपण देवाकडून ऐकत असताना प्रभू तो दरवाजाच बंद करतो एक सांगू जे जे तुम्हाला पाहिजे ते न मिळालेल्या अस्वस्थ व्यक्तीसारखे होऊ नका कारण जेव्हा प्रभू दरवाजा बंद करतो तेव्हा आपण ते, ते केल्याबद्दल त्याचे आभार माना कारण म्हणजे आपण असं काही करत असतो जे आपल्यासाठी योग्य नसतं आणि देव दारं उघडू शकतो तशीच तो बंदही करू शकतो आणि म्हणून तो तो दरवाजा बंद झाला आता आम्ही काय करावं आम्हाला कळत नव्हतं म्हणजे आम्ही खरोखर जागेसाठी दुःखी झालो आम्ही तोवर टी व्हीवर कार्यक्रम करू लागलो होतो आणि त्यामुळे बऱ्याच लोकांना कामावर घेतलं होतं आणि हॉलच्या बाहेर काही टेबलांची व्यवस्था केली होती आणि जिथे जागा मिळेल तिथे आम्ही त्यांना ठेवत होतो आमच्या ऑफिसमध्ये रोज जाण्याच्या मार्गावर काही कारणास्तव आम्ही काही चिन्ह पाहिलं पाहिलं नव्हतं मी चोटसा, चोटसा ते पाहिलं याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही आम्ही गाडी चालवताना रस्त्याच्या कडेला एक छोटस छोटस चिन्ह होतं त्यात एक बाण बाण दाखवत होता की इथे पंचावन्न एकर जमीन विक्रीसाठी एके दिवशी मी देवला असं म्हटलं की हे काय आश्चर्य तुला माहिती ही योग्य वेळ नसल्यास देव तुम्हाला एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू देईल हे महत्त्वाचं आहे आणि जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा तो एखाद्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करेल आणि म्हणून आम्ही वर जाऊन पंचावन्न एकर जागेवर नजर टाकली आणि हे आश्चर्यकारक वाटलं की तिथे जागेची किंमत लिहिली नव्हती आणि आमच्याकडे त्यासाठी फक्त काही साठवलेली रक्कम होती आणि आम्हाला त्या जागेची मालक असलेली स्त्री भेटली आणि दुसऱ्या एकाने तिला तितकीच रक्कम देण्याचं कबूल केलं होतं जी रक्कम आमच्याकडे होती आणि आम्हाला आम्हाला वाटलं देवाने आमच्यावर कृपा केली आणि आमच्याकडे असलेल्या पैशामध्येच तिने ती जमीन आम्हाला विकली आणि हे झालं आणि आज तिथेच आमची ही मालमत्ता आहे आणि ती किती हजार स्क्वेअर फूट आहे कार्यालयीन इमारतीत एक लाख पन्नास हजार चौरस फूट आणि वितरण केंद्रात अडसष्ट हजार चौरस फूट आणि तीस हजार चौरस फूट जागा आम्हाला फार काय वापरता आली नसती आणि बघा देव दरवाजे बंद करतो कारण भविष्यात काय घडणार आहे याविषयी त्याला आपल्यापेक्षा जास्त माहीत असतं आणि जर आम्ही ते चर्च किंवा ती इमारत विकत घेतली असती तर संकटात सापडलो असतो बरं जरी रोज त्या त्या रस्त्याने जात होतो तरी ती आम्हाला दिसली नाही कारण देवाने देवाने ती संपत्ती आमच्यापासून लपवून ठेवली आमच्यासाठी योग्य वेळ येईपर्यंत त्याने ते आमच्यापासून लपवून ठेवलं तर कृपया तुम्ही देवाकडून उत्तराची वाट पाहत असाल तर निराश होऊ नका कारण देव अद्याप तुम्हाला उत्तर देत नाही कदाचित तो लवकर उत्तर देणार नाही पण तो उशीरही करणार नाही चला आता जेव्हा योग्य वेळ असेल आणि प्रत्येक वेळी सैतान आपल्याला निरुत्साहित करू पाहिल तेव्हा फक्त तोंड उघडा आणि म्हणा देव योग्य वेळी माझ्याशी बोलेल तो मला सोडवून देणार नाही केव्हा काय करायचं हे देवच मला सांगेल आणि एक सांगू का मला विशेषतः हायस्कूलमधून तरुणांना बाहेर पडताना कॉलेजमधून बाहेर पडताना वाईट वाटतं वाट कारण प्रत्येकजण त्या व्यक्तीला विचारू इच्छितो की तुम्ही तुम्ही तुमच्या जीवनात काय करणार म्हणजे बघा आपल्यातले काही पन्नासेचे तरी त्यांना माहीत नाही की त्यांच्या आयुष्याच त्यांना काय करायचंय आणि ते शोधू पाहत आहेत आणि अठरा वर्षाच्या किंवा एकवीस वर्षांच्या किंवा बावीस वर्षाच्या तरुणांना आपण विचारतो तुम्ही काय करणार आहात या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या प्रयत्नाने ते वैतागलेत आणि त्यांना ते त्रासदायक ठरतं म्हणजे मला वाटतं हे विचारणं ठीक आहे पण जर ते म्हणाले की मला अजून माहीत नाही तर त्याबद्दल त्यांना दोष देऊ नका एक सांगू कुणाला काळजी कदाचित आपण पहिली दहा वर्ष अशी सामग्री करण्यात घालवाल ज्यात आपण शेवटी करत असलेल्या गोष्टीच काही करत नाही पण आपण जिथे आहात तिथे सगळ्या ठिकाणी अनुभव मिळेल ते आपल्या शेवटी आयुष्याच्या मार्गावर वापरता येणार आहे नक्की <laughs> आम्ही सर्व काही जाणून घेण्यासाठी घाईत आहोत आणि आम्हाला नेहमीच सगळं काही माहीत असणं आवश्यक नाही ठीक आहे आणि बघा देव आपल्याशी बोलण्याचा सगळ्यात सामान्य मार्ग म्हणजे त्याच्या वचनाद्वारे आणि तुम्हाला कधी देवाकडून अचूक कसं ऐकायचं चा शिकायचं असेल तर देववचन माहीत असावं तुम्हाला आपण देवाच्या वचनाचे विद्यार्थी नसाल तर फसाल आणि स्वतःला संकटात पडाल तुम्ही जेव्हा आपण चुका करतो तेव्हा देववचन आपल्यात वाढतं जेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करतो चुकीच्या मार्गाने जातो तसंच चुकीच्या गोष्टी करतो आणि इतरांना देवाला खेद होईल असं चुकीच्या मार्गाने लोकांना वागवतो तेव्हा देववचन संदेश आपल्याकडे येत असतं तर आपण देववचनाचे विद्यार्थी होण्यासाठी वचनबद्ध असावं आणि मला इथल्या प्रत्येक व्यक्तीने रोज वचनामध्ये थोडा तरी वेळ घालवावा जरी जरी बराच काळ दीर्घकाळ नाही पण थोडा वेळ तरी जर दररोज देवाच्या वचनात आपण वेळ घालवला तर तुम्ही चकित व्हाल की खरोखर देवाचं ऐकणं हे आवश्यक असतं आणि जरी तुम्ही तुमची सीडी ऐकत असता त्यातला प्रत्येक शब्द तुम्हाला कळला नाही तरी चालू ठेवा आणि चार पाच वेळेला ऐका जोवर ते पूर्णपणे कळत नाही तुम्हाला आपण फक्त जिथे आहात तिथे मेंदूची जागा वाया घालवण्यापेक्षा हे करणं चांगलं आहे आणि आपल्याला आहे असं काही जे आपल्यासाठी चांगलं फळ देत नाही त्यावर विचार करण्यापेक्षा तुम्ही जर देवाच्या वचनावर प्रीती केली तर ते खूपच महत्वाचं असतं देववचनावर प्रीती करा आपल्या युद्धाची शस्त्रे शारीरिक नाही तर बळकट गड व किल्ले नष्ट करण्यास दैवी शक्तिशाली आहेत आम्ही परिष्कृत युक्तिवाद आणि देवाच्या ज्ञानाविरुद्ध येणाऱ्या प्रत्येक महान आणि अभिमानाचा नाश करीत आहोत आणि आम्ही प्रत्येक विचार व हेतू याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळण्यासाठी घेतो प्रत्येक विचार व हेतू याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळण्यासाठी घेतो म्हणजेच आज जगात असे बरेच आवाज आहेत जे नैसर्गिक आहेत अलौकिक आहेत जे आपल्याशी बोलू पाहतात पण जर आपल्याला देववचनाचं सत्य माहीत असेल तर आपण त्या वचनानुसार योग्य ते ओळखू आणि येशू म्हणाला की जर तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर, तर तुम्हाला सत्य समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील आणि आता बघा मला विश्वास आहे की आपण देवाकडून ऐकत असलेल्या मुख्य मार्गांपैकी एक मार्ग हे देव आणि मला माहिती आहे की एक तथ्य आहे देव आणि मी हे बढाई बढाई मारू नका हे फक्त एक तथ्य आहे आपल्याकडे खूप बुद्धी असेल तरी आपल्याला माहिती आहे कधी कधी संपूर्ण शिक्षणापेक्षा सामान्य ज्ञान अधिक मौल्यवान असतं हो खरच एक सांगू अशा बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला देवाकडून ऐकण्याची आवश्यकता नाही हे फक्त सामान्य ज्ञान असतं आणि आपण आपल्या आपल्या कमाईपेक्षा जास्त पैसे खर्च करत नाही जेव्हा आपण खरोखर पैसे द्यायला सक्षम नसतो तेव्हा आपण बाहेर जाऊन नवीन कार खरेदी करत नाही बघा तुम्हाला माहितीये सर्वप्रथम देव तुमच्यावर निर्णयासाठी दबाव आणत नाही जेव्हा एखादा निर्णय घेण्याचा तुमच्यावर दबाव येतो तुम्ही कदाचित म्हणाल की हे देवापासून नाही कृपया आणखी आणखी थोडा वेळ घ्या आपल्याला माहितीये जेव्हा आपण एखादी महाग वस्तू विकत घेणार असाल तर त्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करा दागिन्यांच्या मोहापासून दूर जा शोरूम पासून दूर जा जिथे सगळ्या कार पॉलिश केल्या एक सांगू तुम्ही आजवर पाहिलेल्या सगळ्यात सुंदर वस्तूपैकी एक मग ते रॅपर्स असतील किंवा कॉफी कॉफी असेल किंवा हे लक्षात ठेवा की त्याला त्याला चिखल लागला आहे आणि लोकांच्या कारच्या दाराने तुमच्या कारला काही खर्चटलं आहे आणि मग स्वतःला विचारा की त्याचा मालक होण्यासाठी सात वर्ष सातशे डॉलर खर्च करायची माझी तयारी आहे का बरं नाही आमीन चला इथे चांगली सामान्य ज्ञान सामग्री आहे <laughs> देव आपल्या शब्दी स्पष्ट बोलू शकतो तो, -तो म्हणजे आपल्या मागच्या चुका आणि मग मी तुम्हाला काही सांग ते कदाचित आपण आपल्या जीवनात काही चुका केल्या पण स्वतःला अनुकूल बनवा आणि त्या गोष्टीचा फायदा घ्या ज्यामुळे आपण दोषी असे वाटल्याशिवाय बसू नये फायदा घ्या त्याचा नीतीसूत्र अध्यायतीन वचन करा माझ्या मुला परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस आपल्या चुकांवरून आणि त्याच्या शिक्षणाद्वारे त्याच्या सुधारणांमधून आलेले परीक्षण ते चांगले नाही का काय वाटतं तुम्हाला शिका आपण केलेल्या चुकांमधून एखादी गोष्ट चूक करण्याबद्दल निश्चितपणे जर आपण दुसरं काही शिकत नसाल तर ते पुन्हा न करणं तर शिकताच म्हणून कधी कधी शहाणपणाच असतं की आपण आपल्या जीवनात काय करावं किंवा कुठल्या गोष्टींसाठी प्रयत्न करावे ते आपल्याला माहित नसतं कारण जर काही कार्य करत नसेल तर आपल्याला माहिती आहे तसं ते नक्कीच नाहीये आणि म्हणून आपण आपण काय करावं हे माहितीये का चुकल्याची भीती या भीतीपोटी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे आणि आपण चुकलो आहोत किंवा चूक आहोत एखाद्याला सांगावं लागेल ला असं सा आपण म्हणू शकत नाही आणि एक सांगू का तुम्हाला माहिती आहे आम्ही लोकांना सांगत फिरतो अरे देव असं म्हणाला देव असं म्हणाला आणि मग जेव्हा हे स्पष्ट होतं देव कार्य करत नाही म्हणून असे बोलले नाही तर तर आपण काही जणांना ते लपवायचा प्रयत्न करून दुसरी चूक करतो आणि मला नाही माहीत की आपण फक्त लोकांकडे का जाऊ शकत नाही आणि ते म्हणू शकत नाही तुला काय माहितीये मला वाटलं की तो, तो, तो।, <laughs> तो देव आहे पण तो नाही प्रत्येक जण याद्वारे जातो पण आपण अशा गोष्टींबद्दल एकमेकांची प्रामाणिक राहिलो तर आपण बरेच चांगले होऊ शकतो आम्ही आमच्या आयुष्यातील अनुभवांमधून बरेच काही शिकतो देव आपल्या स्वतःच्या विचारांद्वारे आपल्याशी बोलतो आणि हे मला आवडतं आता याचा अर्थ असा नाही आपल्याकडे असलेला प्रत्येक विचार देवाचा आहे पण त्या अभिषिक्त विचारांपैकी एक म्हणजे आपण आपण काही आहात आणि ते योग्य आहे आपल्याला फक्त त्याबद्दल चांगलं वाटतं बरं वाटतं नीतीसूत्र अध्याय सोळा वचन तीन आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोपवू म्हणजे तुझे बेत सिद्धीच जातील त्याप्रमाणे तुमच्या योजना स्थापन व यशस्वी होतील त्याप्रमाणे तुमच्या योजना स्थापन व यशस्वी होतील हे चांगलं नाही का तर कधीकधी मला आशा आहे की आपण जे पाहताय हे बरंच काही वास्तविक का आहे आणि हे हे असं नाही जसं काही अद्भुत असे ढग वर पसरलेत ओ हो ते देवाचे होते <laughs> कधी कधी देव आपल्याशी परिचित आवाजाद्वारे बोलू लागतो जेव्हा देव देव शमूवेलाला हाक मारत होता तेव्हा शमूवेल विचार करत होता की एली त्याला हाक मारत आहे कारण हा आवाज तो देवाकडून ऐकायचा नित्याचा होता आणि म्हणूनच लोक मला लोक मला म्हणायला आले आहेत आणि मी असेच असेच करणार होतो आणि म्हणून मी आपला आवाज ऐकला पण पहा जेव्हा आपण एखाद्याचे बरेच ऐकता तेव्हा आपण आपल्या पाळकाकडे बरेच ऐकता देव आपल्याला मार्ग दाखवतो त्यातील एक मार्ग म्हणजे त्यांनी आपल्या आठवणीत काहीतरी काहीतरी आणले पाहिजे आणि जे त्यांनी आपल्याला एखाद्या वेळी सांगितले होते किंवा ज्याने आपल्याला त्याची आठवण करून दिली ती गोष्ट आता समस्या बनण्यापासून बचाव करणारी गोष्ट आहे म्हणून जर आपल्याला असे वाटत असेल की देव आपल्याला अशा एखाद्या परिचित आवाजाद्वारे बोलतोय आता बघा देव आपल्या इच्छेद्वारे आपल्याशी नक्कीच बोलू शकतो आपल्यात असलेली प्रत्येक इच्छा ही देवाची नाही जर आपल्याला रोज रात्री गोड खावंसं वाटत असेल तर ते कदाचित ते देवापासून नसतं जर तुम्हाला एखादा जोडीदार हवा असेल तर कदाचित ते देवापासून नसू शकत आमेन जर आपण आपला शब्द पाळत नाही तर मग ते देवापासून नक्कीच नाही पण मला हे समजलंय की कधी कधी मी काही करण्याची इच्छा ठेवते आणि ही पापमय अशी गोष्ट निश्चित नाही तर फक्त मी ते करण्याची इच्छा ठेवत असते बऱ्याचदा देव मला मार्गदर्शन करतो असं दिसतं काहीतरी करायला हवं म्हणून ते माझ्यातच मी ठेवते आणि त्याला शास्त्राचा पाठिंबा आहे मार्क अध्याय अकरा वचन चोवीस म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हास मिळेल म्हणजे ते तुम्हास मिळेल स्तोत्रसहिता अध्याय सदतीस चार म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल तो तुझे मनोरथ पूर्ण करील फिलिपिकरा कारण इच्छा कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे परंतु ते देवाचे आहे जो आपल्यामध्ये कार्य करण्याच्या इच्छेनुसार बळकट करणे शक्ती वाढवणे आणि तयार करणे आपली उत्कट इच्छा म्हणून देव आपल्याकडे ज्या गोष्टीची अपेक्षा करतो त्याबद्दल तो आतूर असतो आणि ज्या दिवशी मला देवाने शिकवण्यासाठी बोलावले त्या दिवसापासून मला तसं करण्याची तीव्र इच्छा होती आणि मला खात्री आहे तो एक मार्ग आहे ज्याची मला खात्री आहे की ते देवापासून असतं कारण मी त्यापासून दूर जाऊ शकत नाही लोक गेल्या दहा वर्षात वारंवार म्हणतात तुम्ही कधीही सेवानिवृत्ती घेण्याचा विचार करताय आणि मी आहे की नाही कशाला मी मी काय करणार मग त्यानंतर म्हणजे मला खरंच खरंच नाही माहित मग मी काय करेन ते म्हणजे जेव्हा आपल्याला देवाचं बोलावणं असतं ते बाहेर जाऊन नोकरी करण्यापेक्षा वेगळं असतं हे फक्त आपणच नाही की बघा काळानुसार मला बदल करावे लागतील मी एका वेळी जेवढे केले तेवढे मी करू शकणार नाही पण माझ्या आयुष्यात जे शिल्लक आहे ते देण्याशिवाय काही करण्याची मला इच्छा नाहीये एक सांगू का मला वाटतं देवाकडून ऐकणं हे आपल्या कल्पनेपेक्षा कमी गुंतागुंतीचं आहे कधी कधी जर आपल्याला असा विश्वास असेल की आपण देवाकडून ऐकत असाल तर आपण खरोखर बाहेर बाहेर पडायला हवं मी नेहमी म्हणते बाहेर पडा आणि शोध घ्या मला देवाचा एक महान माणूस आठवतो हो एकाने त्याला विचारलं तुम्ही देवाकडून ऐकायला कसं शिकला तो म्हणाला बऱ्याच चुका करून आणि हे खरंय कधी कधी आपण चुका करण्यास अस घाबरत असतो आणि म्हणूनच आपण कधीच काही करू शकत नाही हा कार्यक्रम जॉयस्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे